अलंकाराचा दुसरा प्रकार म्हणजे अर्थालंकार. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावरती अवलंबून असतात किंवा आधारलेले असतात त्यांना अर्थालंकार असं म्हणतात. आता अर्था अलंकारामधील पहिला प्रकार जो आहे तो आपण अभ्यासणार आहे आणि तो आहे उपमा. उपमा या अलंकाराच्या काही उदाहरणं आपण यानंतर अभ्यासणार आहोत. तर एक उदाहरण आपल्याला असं देता येईल, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आता दुसरा एखादं उदाहरण जर घेतलं आपण तर सावळाच रंग तुझा पावसाळी मेघावरी. आणि तिसरा जर उदाहरण जर घेतलं, आभाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे. आता या वरील तिन्ही ओळींचा जर आपण अभ्यास केला तर या तिन्ही ओळीमध्ये प्रत्येक दोन गोष्टींची तुलना केलेली आहे, आई आणि दैवत. सावळाच रंग आणि पावसाळी, सावळा रंग आणि पावसाळी रंग, तसेच आभाळगत माया तुझी अम्मावरी राहू दे, आभाळ आणि माया. आता प्रत्येक उदाहरणांमध्ये किंवा प्रत्येक दोन वस्तूंमध्ये एक साधर्म्य किंवा एक समान गुणधर्म या ठिकाणी दर्शवलेला आहे. आई कशी आहे? दैवतासारखी आहे. सावळा रंग कसा आहे? पावसाळी मेघावरी आहे. माया कशी आहे? आभाळासारखी आहे. म्हणजे या प्रत्येक उदाहरणामध्ये ही तुलना केली आहे. म्हणजे दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमा या अलंकारामध्ये ज्या वस्तूचं वर्णन केलेलं असतं त्याला उपमेय असं म्हणतात. आणि उपमेयाचं साम्य त्या वस्तूंनी दाखवलेलं असतं त्याला उपमान असं म्हणतात. आणि उपमेय उपमान यांच्यामधील साम्य दाखवणाऱ्या शब्दांना गुणधर्माला शब्दांना किंवा गुणधर्मांना साधर्म्य किंवा समान धर्म असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला उपमा म्हणजे उपमेय हे उपमानासारखेच आहे असे दर्शवले जाते किंवा असं वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला उपमा हा अलंकार म्हणतात. आता उपमा या अलंकाराची आपल्याला असंख्य उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, यामध्ये देखील उपमा आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं एखादं उदाहरण देता येईल, ये आऊफळ पुरी समान आज सकाळ. म्हणजे सकाळ जी आहे ती अवफळ पुरी समान आहे. मला अचंदनाचे परिद्वाज जावे, यामध्ये देखील उपमा या अलंकाराचं उदाहरण हे आहे. म्हणजे उपमा अलंकारामध्ये सम समान सारखे जसे तसे प्रमाणे परी यासारखे साम्य सूचक शब्द येतात. म्हणजे उपमा अलंकारामध्ये दोन वस्तूंमधील साम्य व सारखेपणा हा वर्णन केलेला असतो त्याला उपमा अलंकार असे म्हणतात.